शिर्डी मतदारसंघातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने विखे कारखान्याच्या वतीने 5 किलो साखरेचं वाटप करण्यात येत आहे। दीपावली निमित्तच्या या उपक्रमात धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते कुटुंबियांना 5 किलो साखरेचं वाटप करण्यात आलं। राहाता तालुक्यातील ममदापूर राजुरी नांदूर या भागातील प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला प्रत्येकी 5 किलो साखरेचं वाटप स्वयंवर मंगल कार्यालय येथे सौ धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सुनियोजित वेळेनुसार प्रथम सर्व लाभधारकांना टोकन वाटप करून त्यानंतर साखरेचे वाटप करण्यात आले। यावेळी राजुरीसह ममदापूर येथील ग्रामपूर परिसरातील हजारो लाभार्थी उपस्थित होते। प्रत्येक कुटुंबाचा दिवाळी सण हा गोड व्हावा हाच साखर वाटपाचा हेतू असल्याचं धनश्री विखे पाटील यांनी सांगितलं। आजपासून आपल्या राहाता तालुक्यामध्ये विखे पाटील परिवार हे प्रत्येक नागरिकाला 5 किलो साखर देण्याचा कार्यक्रम आजपासून चालू झालेला आहे। खरं तर विखे पाटील परिवार हे घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी तर आहेत, पण आपण तळागाळातले लोक तळागाळामध्ये जाऊन प्रत्येकाचा हात घेऊन त्याच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला आपल्यासोबत प्रत्येकाची प्रगती कशी होईल, प्रत्येकाच्या घरात आनंद कसा जाईल याचा आपण भरपूर प्रयत्न करत असतो। तर आज ही जी साखर विखे पाटील परिवार वाटत आहे तो म्हणजे विखे पाटील परिवाराला फक्त राहाता तालुक्यावर आमचं असणारं प्रेम आणि राहाता तालुक्यावरच्या लोकांचं आमच्यावर असणारं प्रेम आणि विश्वास याचं आम्ही एक छोटंसं गोड काहीतरी दिवाळीचं त्यांना फराळाचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी सगळ्या राहाता तालुक्याला मनापासून धन्यवाद करेल ज्यांनी इतक्या वर्ष विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवला, त्यांचा साथ दिला आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्या पुढं सुद्धा हे विखे पाटील परिवाराचं पूर्ण साथ देतील, विखे पाटील परिवारावर असंच प्रेम कायम ठेवतील। मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते। तर प्रथमच कारखान्याच्या सभासदांव्यतिरिक्त सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना म्हणजेच लाभार्थ्यांना दीपावली निमित्त साखर वाटप करण्यात आली म्हणून नागरिकांच्या वतीनं विखे कुटुंबियांचे विशेष आभार मानण्यात येत आहे। आज विखे पाटील घराण्याने गोरगरिबांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी साखर देवळीला गोड व्हावा या हेतूने प्रत्येकाला मोफत साखर दिली त्याबद्दल राजुरी ममदापूर विखे घराण्याचे आभारी आहे। एस 9 मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता।